पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानातून ऐतिहासिक भरारी. देशांतर्गत क्षमतांवरचा विश्वास द्विगुणित होत राष्ट्राभिमानाची भावना अधिक प्रखर झाल्याचं प्रतिपादन. राजस्थान विधानसभा निवडणुकीत 11:30 24% मतदान. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. उत्तर काशीमध्ये सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरूच. तांत्रिक अडचणी दूर झाल्यावर पुन्हा होणार बचाव कार्याला सुरुवात. आंतरराष्ट्रीय संबंधांना भारतीय गाठणीप्रमाणे घडवण्यासाठी आपला इतिहास, संस्कृती, ज्ञान आणि परंपरा यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज, डॉ एस जयशंकर. राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची आज 39वी पुण्यतिथी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिवादन. प्रत्येक नागरिकाला परवडणारं घर मिळावं याकरता राज्य सरकार लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार. इस्रायल आणि हमास दरम्यान 4 दिवसांचा युद्धविराम. हमासकडून ओलीस ठेवलेल्या 24 जणांची सुटका. दोहा इथं सुरू असलेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं उघडलं पदकाचं खातं. युवा नेमबाज अनिश बानवालनं केलं कांस्य पदकाची कमाई. आणि कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 3 दिवसात अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा. नमस्कार, एकच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो आणि आता पाहूयात बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज HLAनं विकसित केलेल्या तेजस या स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानातून ऐतिहासिक उड्डाण केलं. आज तेजसमधून उड्डाण केल्यानंतर आपल्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे आपण आत्मनिर्भरतेच्या क्षेत्रात जगात कोणाही पेक्षा कमी नाही हे अभिमानानं सांगू शकतो, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उड्डाणानंतर काढले. त्यांनी भारतीय हवाई दल, DRDO आणि HAL तसंच सर्व भारतीयांचं मनपूर्वक अभिनंदन केलं आहे. पंतप्रधान बंगळुरू दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला भेट देत आहेत. यावेळी पंतप्रधान तेजस जेटच्या कारखान्याला भेट देऊन उत्पादन कार्यपद्धतीचा आढावा घेत आहेत. भारतीय हवाई दलानं अलीकडेच 12 प्रगत सुखोई SU-30 MKI लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला निविदा जारी केल्या असून या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. राजस्थान विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांसाठी शांततेत मतदान सुरू आहे. सकाळी 11:30 इथं 24.74% मतदान झाल्याचं वृत्त आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदानाचा कालावधी 6:00 आहे. मतदारांनी मतदान केंद्रांवर लांब रांगा लावल्याचं दृश्य आहे. निष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात मतदान व्हावं यासाठी राजस्थान पोलिसांनी कडेकोट व्यवस्था केली आहे. राज्यातले 5,25,00,000 मतदार 1,862 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद करणार आहेत. या निवडणुकीत अशोक गेहलोत, वसुंधरा राजे, राज्यवर्धन राठोड असे दिग्गज नेते रिंगणात आहेत. सुमारे 22,73,000 मतदार यावर्षी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधल्या मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करायचं आवाहन केलं आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून मतदानाचा नवा विक्रम निर्माण करावा असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
या निमित्तानं राज्यातल्या पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या सर्व युवा वर्गाला त्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. तेलंगणामध्ये येत्या 30 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. राजस्थानमधला प्रचार समाप्त झाल्यानंतर आता सर्व पक्षांनी आपलं लक्ष तेलंगणावर केंद्रित केलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांचे नेते जाहीर सभा, रोड शो, पदयात्रा काढत प्रचारावर भर देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कामारेड्डी आणि महेश्वरम इथं प्रचारसभा घेणार आहेत. भाजपाकडून अमित शहा, राजनाथ सिंग तर काँग्रेसकडून प्रियंका गांधी, जयराम रमेश, रेवंत रेड्डी यांची नावं प्रचारसभेसाठी चर्चेत आहेत. अमित शहा यांनी आज हैदराबाद इथं पत्रकार परिषद घेऊन तिथल्या सरकारवर टीका केली. गेल्या 10 वर्षात तेलंगणामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन झालेलं नाही. तेलंगणातील युवा, शेतकरी, दलित आणि वंचितांमध्ये निराशा आहे याकडे शहा यांनी लक्ष वेधलं. मतदारांचं एकमत तेलंगणा आणि भारताचं भविष्य निश्चित करणार आहे, त्यामुळे मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावं असं आवाहन शहा यांनी यावेळी केलं. मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या 5ही राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. उत्तर काशीमध्ये सिलक्यारा बोगद्याचं काम सुरू असताना काही भाग कोसळल्यानं आत अडकलेल्या 41 श्रमिकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न जारी आहेत. केंद्र सरकार सातत्यानं मदत आणि बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्याशी फोनवर बोलून बचाव कार्याची माहिती घेतली. दरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल व्ही के सिंग आणि पुष्कर सिंग धामी यांनी काल घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या. बचाव कार्यातल्या अडथळ्यांवर तज्ज्ञांचा चमू लक्ष ठेवून असून वाटेतले अडथळे दूर करण्यात आले आहेत. बचाव पथक आतापर्यंत सुमारे 46 मीटरपर्यंत आत शिरलं असून आत अडकलेल्या मजुरांना पाईपद्वारे ताजं शिजवलेलं अन्न, ताजी फळं, पाणी आणि औषधं बोगद्याच्या आत पोचवलं जात आहेत. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढल्यानंतर तातडीनं वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णवाहिकांसह सर्व सज्जता ठेवण्यात आली आहे. तर तांत्रिक अडचणीमुळे थांबलेलं काम वेल्डिंग झाल्यानंतर आज पुन्हा सुरू होईल अशी माहिती रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचे तांत्रिक विभागाचे अतिरिक्त सचिव महमूद अहमद यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. भारतानं दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी अत्यंत स्वस्त दरात 4 औषधं विकसित केली असून ती आता बाजारात उपलब्ध आहेत. ही औषधं 4 प्रकारच्या दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी आहेत. टायरोसोनेमिया प्रकार 1, गौचेर्स डिसीज, विल्सन्स डिसीज आणि ड्रॉवेट लेनॉक्स गास्टाउंट सिंड्रोम अशी त्यांची नावं आहेत. एकंदर 8 औषधं विकसित करण्यात आली असून त्यापैकी 4 बाजारात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. इतर 4 औषधं मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत अशी माहिती नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉक्टर व्ही के पॉल यांनी नवी दिल्ली इथं दिली. ही औषधं भारतीय उत्पादक विकसित करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. कावीळ, यकृत निकामी होणं आणि टायरोसिनेमिया प्रकार 1 या यकृताच्या कर्करोगावर निटिसिनॉन हे औषध विकसित करण्यात आलं आहे, जे पूर्वी आयात केलं जात होतं. दरवर्षी या आजारावर सुमारे 2 कोटी रुपये खर्च होतो. आता हा खर्च वर्षाला फक्त 2.5 लाखावर आहे. एलिग्युस्ट्रॅट हे औषध गौचर रोगाच्या उपचारासाठी विकसित करण्यात आलं आहे. या आजारात यकृत किंवा प्लीहाचा आकार वाढतो आणि तीव्र थकवा येतो. विल्सन आजारामुळे आरबीसी ह्युमोलायसेसिस होतो आणि त्यासाठी ट्रायंटाईन हे औषध विकसित करण्यात आलं आहे. आणि ड्रावेट किंवा लेनॉक्स गॅस्टाउंट सिंड्रोमच्या उपचारांसाठी असलेल्या 4थ्या औषधाचं नाव कॅनाबिडिऑल ओरल सोल्युशन असं आहे. यापूर्वी दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी सर्व औषधं आयात केली जात होती आणि ती महागही होती. सरकारनं सिकलसेल ॲनिमियासह 13 दुर्मिळ आजारांना प्राधान्य दिलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड येत्या 27 तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या भेटीत ते जैन कवी, तत्वज्ञ, विद्वान आणि सुधारक श्रीमद राजचंद्रजी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित आत्मकल्याण दिन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपराष्ट्रपती श्रीमद राजचंद्रजींच्या भित्तीचित्राचं अनावरणही करणार आहेत.
आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. विचार करा जर प्रत्यक्ष जीवनात अशी परिस्थिती ओढवली तर किती कठीण जातं. पण सुदैवाने बँकिंग मध्ये नाही. तुमचं वय जर 70 वर्षांपेक्षा अधिक असेल किंवा तुम्ही दिव्यांग असाल तर बँक तुम्हाला काही आवश्यक बँकिंग सुविधा घर बसल्या बसल्या देऊ शकते. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा. आंतरराष्ट्रीय संबंधांना भारतीय घाटणीप्रमाणे घडवण्यासाठी आपल्याला आपला इतिहास, संस्कृती, ज्ञान आणि परंपरा यावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात आंतरराष्ट्रीय संबंध परिषद 2023 भारताची धोरणात्मक संस्कृती, जागतिक आणि प्रादेशिक आव्हानांचा सामना या विषयावरच्या परिसंवादात बोलत होते. जग हे अजूनही प्रामुख्यानं पाश्चिमात्य विचारसरणीनुसार मार्गक्रमण करत असून बौद्धिक संकल्पना, परंपरा आणि अशा अनेक बाबतीत पाश्चिमात्यांचा प्रभाव दिसून येतो. मात्र आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटवला पाहिजे. आपला इतिहास समृद्ध असल्याची जाणीव बाळगून आपण इतिहासाला केंद्रस्थानी ठेवलं पाहिजे. बिरसा मुंडा आणि अशा अनेक समकालीन समाज नायकांप्रती यथोचित सन्मान बाळगला नाही तर आपल्या खऱ्या सामर्थ्याची जाणीव आपल्याला होणार नाही असं ते म्हणाले. आपल्या इतिहासाला खुल्या नजरेनं आणि मनानं पाहणं काळाची गरज आहे असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या अमृतकाळातच जागतिक पातळीवर भारताची अर्थव्यवस्था 3rd स्थानावर आणण्यासाठी व्यापारी वर्गानं भरीव योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज पुण्यात केलं. पुणे मर्चंट्स चेंबरतर्फे आयोजित आदर्श व्यापारी पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. वित्तीय तूट कमी करून वाढत्या महागाईला आळा घालण्यात सरकार यशस्वी ठरलं आहे. व्याजदर कमी करून परकीय गुंतवणुकीला चालना, निर्यात वृद्धी, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व्यवस्था आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी या क्षेत्रात देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीनं रस्ते, विमानतळ, जलमार्ग, मेट्रो यासारख्या पायाभूत सुविधांचं जाळं इत्यादी उपाययोजना करण्यात आल्याचं गोयल यांनी सांगितलं. पुणे हे विद्वानांचं शहर असून आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्यानं भारताचा गौरव वाढवला असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची आज 39वी पुण्यतिथी. 1962 भारत चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षण मंत्रीपदावर केली. ते पद त्यांनी समर्थपणे सांभाळलं. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री ही पदंही यशस्वीरित्या भूषवली. केंद्रात जनता पक्षाचं सरकार असताना ते विरोधी पक्षनेतेही होते. तर 8व्या केंद्रीय वित्त आयोगाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं आहे. अनेक महत्त्वपूर्ण पदांवर आपला ठसा उमटवणारे मराठी मातीतील राजकीय नेते, निष्णात प्रशासक यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आदरांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन केलं आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कराड इथल्या प्रीतीसंगमावर जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पर्णकुटी या समाधीस्थळावरील आयोजित भजन कार्यक्रमाला देखील उपस्थिती लावली. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात एकोपा निर्माण करून समाजकारण आणि राजकारण कसं करायचं याचा आदर्श स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिला. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी त्या काळात घेतलेले निर्णय आजही महत्त्वपूर्ण ठरतात. त्यांचे विचार, त्यांचं साहित्य हे आजही आपणा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे असं अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
राज्यातील प्रत्येक नागरिकाला परवडणारं घर मिळावं या अनुषंगानं लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिली. मुंबईत बांद्रा कुर्ला संकुलामध्ये राष्ट्रीय बांधकाम विकास परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो या प्रदर्शनाचं उद्घाटन सावे यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई महानगर परिसरात जागेची मर्यादा असल्यानं राज्य सरकार झोपडपट्टी पुनर्वसनसारख्या योजना राबवत आहे. याशिवाय मुंबईमध्ये मुंबई मेट्रो, MTHL, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, सी लिंक प्रकल्प, किनारी मार्ग, धारावी पुनर्विकास प्रकल्प यासारखे मोठे पायाभूत प्रकल्प सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं. म्हाडाच्या 4,000 घरांसाठी 2,00,000 अधिक अर्ज आले आहेत. हे घरांची मोठी मागणी दर्शवतं. भविष्यात गृहनिर्माण क्षेत्रात जास्तीत जास्त गुंतवणूक अपेक्षित आहे असं अतुल सावे यांनी सांगितलं. कोयना धरणातून सांगली जिल्ह्यासाठी 2 TMC पाणी तातडीनं सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार घेण्यात आल्याचं राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. कोयना जलाशयाच्या पाणीसाठ्याच्या वापराबाबत काल मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी पिण्याचं पाणी, जनावरांसाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध करून द्यायला प्राधान्य आहे. कोयना धरणातून सोडलेलं पाणी सांगली जिल्ह्याला पोहोचण्यासाठी 1.5 ते 2 दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. जालन्यातील आंतरवाली सराटी दगडफेक प्रकरणी अटक केलेल्या आरोपींना येत्या 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अंबडच्या जिल्हा आणि अप्पर न्यायालयानं हा निर्णय दिला. आंतरवाली सराटी इथं मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीचा तपास करत असताना पोलिसांनी ऋषिकेश बेद्रे याच्यासह 2 जणांना अटक केली होती. त्यानुसार आज या आरोपींना आंबड इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी 15 नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा गावागावातून मार्गक्रमण करत आहे. पाहूया ही यात्रा कोणकोणत्या गावातल्या लोकांशी संवाद साधत मार्गक्रमण करत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत 9 चित्ररथ कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात यात्रा करत आहेत. करवीर तालुक्यातील उजगाव इथं काल ही यात्रा दाखल झाली. उजगावमध्ये आयुष्मान भारतचे 16,218 इतके पात्र लाभार्थी असून यापैकी 53% लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. उजगाव इथल्या उर्वरित लाभार्थ्यांनाही केंद्र सरकारच्या या योजनांचा लाभ मिळावा यासाठी यात्रेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या ग्रामपंचायतींच्या हद्दीत जनधन योजनेचे 100% लाभार्थी झाल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय धनगर यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील 1,025 ग्रामपंचायतींमध्ये चित्ररथांद्वारे जनजागृती अभियान राबवलं जाणार आहे. त्याच्या माध्यमातून जे जाहिरात सुरू आहे त्या जाहिरातीद्वारे आम्ही गावामध्ये प्रचार प्रसिद्धी करून जे उर्वरित लोक आहेत त्यांना देखील या संपूर्ण योजनांचा लाभ घेण्यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात करून 100% नागरिकांना या सर्व योजनांचा लाभ कशा पद्धतीने मिळेल यासाठी गावच्या वतीनं व ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. मी आयुष्मान भारत आभा कार्ड या योजनेचा लाभार्थी आहे. आयुष्मान भारत या योजनेचा उपयोग म्हणजे 5 लाखाचा कव्हर, म्हणजे आजारी पडला किंवा ॲक्सिडेंटली काय झालं तर 5 लाख आपल्याला दवाखान्यामध्ये मोफत खर्च हा शासनाकडून मिळणार आहे. आज या ठिकाणी उजगावमध्ये आमच्या गावामध्ये जो रथ आलेला आहे विकसित भारत रथ, त्या रथाचे आम्ही स्वागत करत आहे. पंतप्रधान PM किसान योजनेचा 4 महिन्यातून जे मोदी साहेबांचे 2,000 रुपये येतात त्यामुळं आम्हाला शेतकऱ्यांसाठी
शेतीच्या कामासाठी आर्थिक मदत खूप मोठा आधार झालेला आहे. मोदीजींच्या ज्या वेगवेगळ्या योजना होत्या त्यामधून मला उज्ज्वल गॅस योजना असेल किंवा आयुष्मान भारतचं जे कार्ड असेल तर या योजनांचा मी वैयक्तिक लाभ घेतलेला आहे आणि पूर्ण माझ्या कुटुंबियांनीसुद्धा लाभ घेतलेला आहे. तर हा जो मोदीजींचा विकसित भारत हा रथ आपल्या उजगाव गावामध्ये आलेला आहे तर सर्वांनी याची नोंदणी करून जे काही योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या लाभांमुळे अनेकांना विनामूल्य उपचार मिळत आहेत. वर्धा जिल्ह्यातील समतानगरचे निवासी नरेंद्र वडणकर यांनीही या योजनेमुळे नवजीवन मिळालं. वर्धेत विकसित भारत संकल्प यात्रा दाखल होतात या यात्रेला भेट देऊन त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आणि अधिकाधिक लोकांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं. अटॅक आला त्यानंतर पावडे नर्सिंग होममध्ये गेलो. तिथून सरळनी मला सरळ मेघे हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि तिथून सरळनी माझ्या हार्टची तपासणी झाली. तपासणी होऊन सरळनी मला त्या प्रधानमंत्री योजनेतून लाभ मिळाला आणि तो तेवढा खर्च करू नाही शकत मी. आयुष्मान भारत योजना जी आहे या योजनेचा मला जसा लाभ झाला तसा अनेक लोकांना लाभ व्हावा. आपल्या वर्धा जिल्ह्यात एकूण 11,49,000 लाभार्थी आयुष्मान योजनेचे आहेत आणि आतापर्यंत 2.5 लाख लाभार्थ्यांनी ई KYC करून घेतलेली आहे. या योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंत प्रतिवर्ष प्रतिकुटुंब असा आरोग्याचा लाभ मिळतो. आपल्या जिल्ह्यातील 9 रुग्णालये या योजनेअंतर्गत अंगीकृत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रसार करत विकसित भारत संकल्प यात्रा गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागातून प्रवास करते आहे. आज ही यात्रा गडचिरोलीच्या कोटगल इथं दाखल झाली. याप्रसंगी जिल्हाधिकारी संजय मीणा, तहसीलदार, जिल्हा आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी शालेय विद्यार्थिनींनी गोंडी नृत्य सादर केलं. गावकऱ्यांनी या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध योजनांची माहिती घेतली. मन की बात या आपल्या लोकप्रिय कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देश विदेशातल्या भारतीयांशी संवाद साधत असतात. या मालिकेतला 107वा भाग उद्या प्रसारित होणार आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर तसंच आकाशवाणी वेबसाईट आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवरही हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच हा कार्यक्रम प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित होणार आहे. आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील नाशिक जिल्ह्यासाठी दारणा धरणातून पाणी सोडण्यास मध्यरात्रीपासून प्रारंभ. शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई हद्दीत 4 डिसेंबर 2023 पर्यंत जमावबंदीचा आदेश, तर 18 डिसेंबरपर्यंत पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोल्ड एअरक्राफ्ट, ड्रोन वापरावर बंदी. 1300 सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीनं दररोज 70 ते 100 टन कचरा उचलत यंदाची कार्तिकी वारी ठरली स्वच्छतेची वारी. 60 दिवसांच्या भारत संकल्प यात्रेला लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी हिरवा झेंडा दाखवून केलं रवाना. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या वतीनं अभिव्यक्ती सांस्कृतिक कट्टा अंतर्गत विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचं आयोजन, रसिकांची भरभरून दाद. श्री गुरुनानक देव यांच्या 554व्या प्रकाश पर्वानिमित्त अकोल्यात कीर्तन, प्रभात फेरीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन.
वाशिम इथं युरिया खताची कृत्रिम टंचाई करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात शिवसेना उभाठा गट आक्रमक. किनवट तालुक्यातील इरेगाव या दुर्गम भागातील गावात विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर कालभैरव मंदिर संस्थानच्या निर्माल्यापासून अगरबत्ती बनवण्याचा उपक्रम सुरू. आणि पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिरात 1.25 लाखापेक्षा अधिक वारकऱ्यांनी घेतला मोफत आरोग्य सेवेचा लाभ. आता वळूयात पुढील बातम्यांकडे. इस्रायल आणि हमास दरम्यान 4 दिवसांचा युद्धविराम सुरू झाला असून या अंतर्गत गाझामधल्या 24 ओलिसांच्या पहिल्या गटाची सुटका करण्यात आली आहे. या 24 जणांमध्ये 13 इस्रायली नागरिक, 12 थायलंडचे नागरिक तर फिलिपाईन्सच्या 1 नागरिकाचा समावेश आहे. या सर्वांना आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संस्थेकडे सुपूर्त करण्यात आलं आहे. इस्रायल आणि हमास संघर्ष गेले 6 आठवडे सुरू आहे. या दरम्यान 4 दिवसांचा युद्धविराम घेण्यावर दोन्ही पक्ष सहमत झाले असून हा युद्धविराम तात्पुरत्या स्वरूपाचा असल्याचं उभय पक्षांनी सांगितलं. या अंतर्गत गाझामध्ये अतिरिक्त मानवीय मदत पाठवण्यालाही सुरुवात झाली आहे. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं उपांत्य फेरीत धडक मारली. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात या दोघांनी इंडोनेशियाच्या लिओ रॉली कॉर्नेडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीला 21-16, 21-14 अशा सरळ गेममध्ये नमवलं. पुरुष एकेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत HS प्रणॉयला पराभवाचा सामना करावा लागला. जपानच्या कोडाई नाराओकानं प्रणॉयचा 21-9, 21-14 अशा सरळ गेममध्ये पराभव केला. कतारमध्ये दोहा इथं सुरू असलेल्या ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताचा युवा नेमबाज अनिश भानवाला यानं कांस्य पदकाची कमाई केली. अनिशनं पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत 3रं स्थान मिळवत भारताला पदक मिळवून दिलं. सध्या सुरू असलेल्या या स्पर्धेतलं भारताचं हे पहिलंच पदक आहे. आणि आता हवामान वृत्त. राज्याच्या काही भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी, भामरागड आणि एटापल्ली तालुक्याच्या काही भागात काल जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे धान पिकाचं नुकसान होण्याची भीती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काल दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस झाला. या पावसामुळे भातशेतीचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्यात येत्या 3 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजा आणि जोराच्या वाऱ्यांसह हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भात पुढील 2 दिवसात गारांसह विजा आणि जोराचे वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी पुढील 3 दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यात आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत येलो अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानातून ऐतिहासिक भरारी. देशांतर्गत क्षमतांवरचा विश्वास द्विगुणित होत राष्ट्राभिमानाची भावना अधिक प्रखर झाल्याचं प्रतिपादन. राजस्थान विधानसभा निवडणुकीत 11:30 वाजेपर्यंत 24% मतदान. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. उत्तर काशीमध्ये सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरूच. तांत्रिक अडचणी दूर झाल्यावर पुन्हा होणार बचाव कार्याला सुरुवात. आंतरराष्ट्रीय संबंधांना भारतीय घाटणीप्रमाणे घडवण्यासाठी आपला इतिहास, संस्कृती, ज्ञान आणि परंपरा यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज Dr. S. Jayashankar. राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची आज 39वी पुण्यतिथी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिवादन. प्रत्येक नागरिकाला परवडणारं घर मिळावं याकरता राज्य सरकार लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार.
इस्रायल आणि हमास दरम्यान 4 दिवसांचा युद्धविराम, हमासकडून ओलीस ठेवलेल्या 24 जणांची सुटका, दोहा इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतानं उघडलं पदकाचं खातं, युवा नेमबाज अनिश भानवालनं केली कांस्य पदकाची कमाई, आणि कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 3 दिवसात अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं, तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:30 वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार। मोदी सरकार की गारंटी, हर गरीब का मुफ्त इलाज, 55 करोड़ लोगों को दी हर